नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 15 ऑगस्ट. आज आपण चाललो आहोत वर्धा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाकाली डॅम येथे. तर आता आपला प्रवास सुरू करूया. आता आपण निघत आहोत वर्धा शहरामधून. आता आपण चाललो आहोत आरवी रोडने. हा आहे कार्ला चौक. समोर आपण बघत आहात जुना पाणी चौक. आजच्या प्रवासाचे आपले सोबती आता आपण बघत आहात. आता आपण पोहोचलो आहोत समृद्धी महामार्गाजवळ. येथून आपल्याला सरळ जायचे आहे. ह्या इंटरचेंजजवळ आता नव्यानेच गार्डन बनवण्यात येत आहे, ते आता आपण बघू शकता. हे आहे येळाकेळी येथील मंदिर. आता आपण आहोत आंजी या गावात. इथे रस्त्यावर काहीतरी भानगड झालेली होती, त्यामुळे इथे गर्दी जमा झालेली होती, ती आपण बघत आहात. हा आहे नरसाई माता मंदिराकडे जाणारा रस्ता. आता आपण बघत आहात सेवा हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता. समोर आपण बघत आहात सुंदर असे डोंगराचे दृश्य. आता आपण आहोत खरांगणा या गावामध्ये. खरांगणा गाव सोडल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला वळायचे आहे. इथून महाकाली डॅम जवळपास 6.5 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे आपल्याला ह्या रस्त्याने पूर्ण हिरवळ बघावयास मिळते. समोर आपण बघू शकता महाकाली डॅमकडे जाणारा रस्ता, परंतु आम्ही येथून 2 किलोमीटरवर असलेल्या मसोद या गावाकडे गेलो. तिथून महाकाली डॅमचे बॅकवॉटर दिसते. तिथून पुन्हा वापस आपण महाकाली डॅमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे चाललो आहोत. हे आहे पूर्ण जंगलातील रस्ते. पूर्ण हिरवळ आता आपण बघू शकता. मुख्य रस्त्यावरून आपल्याला अशा कच्च्या रस्त्याने महाकाली मंदिर व डॅमकडे जावे लागते. गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत मंदिराच्या दिशेने. समोर आहे महाकाली माता मंदिराचे प्रवेशद्वार. मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही
धरण बघण्यासाठी बाजूला असलेल्या रस्त्याने निघालो. धरणावर जाताना आपल्याला या मार्गे जावे लागते. ही आहे धरणाची भिंत ज्यावरून आपल्याला पायी पायी वर चढावे लागते. वर आल्यानंतर इथून मंदिराचे दिसणारे दृश्य आता आपण बघत आहात, तसेच आमचे सोबती वर चढताना आपण बघत आहात. समोर असलेल्या गायी ह्या देवस्थानाच्या गायी आहेत. इथपर्यंत येईपर्यंत सर्व सदस्य थकलेले होते. खडतर रस्त्याने मार्ग काढत आपण आता समोर म्हणजेच वरच्या बाजूला चाललेलो आहोत. पावसामुळे या रस्त्यावर चिखल झालेला होता. आमचे दोन मेंबर वरपर्यंत पोहोचलेले होते ते आता बघत आहात आपण. आमच्या मॅडमला हात धरून वरपर्यंत खेचून आणले आम्ही. वर आल्यावर महाकाली धरणाचे दिसणारे सुंदर असे दृश्य आता आपण बघत आहात. इथून धरणाचे व सदस्यांचे फोटो आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपले त्याचे काही दृश्य. धरणाच्या कठड्यावरून हे पूर्ण धरणाचे दृश्य आता आपण बघत आहात. पावसाचे वातावरण झालेले असल्यामुळे समोर आपण बघू शकता पाऊस सुरू झालेला होता. तो थोड्याच वेळात इथपर्यंत पोहोचेल. हे धरण बांधण्यापूर्वी येथे शिव मंदिर होते. त्या शिव मंदिराचे दर्शन आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाण्याची पातळी कमी होते त्यावेळेस करू शकतात. पावसाची सुरुवात झालेली असल्यामुळे आम्ही खाली उतरण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे या रस्त्यावरून घसरण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे आम्ही हळूहळू खाली उतरू लागलो. इथून आपण बघू शकता ढग चारी बाजूने भरलेले होते. पाऊस वाढण्यापूर्वीच आम्ही मंदिराच्या आतमध्ये पोचलो होतो. तेथून धरणाचे दिसणारे दृश्य आता आपण बघत आहात. एवढ्या पावसातही काही लोक धरणावरून खाली उतरत होते. धरण बघितल्यानंतर आता मी तुम्हाला घेऊन जात आहे महाकाली माता मंदिराच्या आतमध्ये. आता आपण चाललो आहोत मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. समोर आपण बघत आहात मुख्य मंदिर. आतमध्ये असलेले दुसरे मंदिर पण आता आपण बघत आहात. हा आहे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग.
हा आहे भगत बाबा उमरे यांचा फोटो, ज्यांनी या मंदिराची स्थापना 1988 केली होती. या मंदिराबाबत माहिती देणारा फलक बाहेर लावण्यात आलेला आहे, तो आता आपण बघत आहात. मंदिराच्या समोरच भगत बाबा कुंभरे यांची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात शांतपणे झोपलेले वासरू. आता आपण महाकाली माता मंदिराच्या बाहेर पडत आहोत. बाहेर आपण बघू शकता असलेले दुकाने. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर पावसाने चांगलाच जोर धरला होता, त्याची हे काही दृश्य आता आपण बघत आहात. थोड्या वेळ थांबून आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केला होता. 15 ऑगस्टमुळे येथे येणाऱ्यांची गर्दी जास्त असल्यामुळे रस्त्याच्या बाजूने अशी वाहने लावण्यात आलेली होती. मुख्य रस्त्यावर थोड्या वेळासाठी ट्रॅफिक जाम झालेली होती. खरंगना येथे आल्यावर मैयर आणि पान पॅलेस येथे थांबून चहाचा आस्वाद घेतला व इथे मिळणाऱ्या मसाला पानचे पार्सलसुद्धा आम्ही घेतले. आता आपण पोहोचलो आहोत केळाकेळी या गावामध्ये. समोर आपण बघत आहात समृद्धी महामार्ग. आता आपण बघत आहात पिपरी मेघे येथील तुळजाभवानी माता मंदिर. समोर आहे जुना पाणी चौकातील नागपूर यवतमाळ महामार्ग. आता आपण पोहोचलो आहोत अरबी नाका येथे. पाऊस सुरू असल्यामुळे भजी खाण्याचा मोह आवडता आला नाही, त्यामुळे आम्ही म्हाडा कॉलनी येथील अतुल मूग भजी या ठिकाणाहून गरम गरम भजी घेतली व ते पार्सल घेऊन घरी निघालो. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.